फेसबुक लाइव या शो बद्दल मी बरस ऐकलं, बरेचसे व्हिडिओज त्यांचे बघितले, त्यानंतर एक कुतूहल मांडत होतं आणि त्यानुषंगानेच मी आज त्यांच्या या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलो. टायटल सांगतो, मी आत्ताच ऐकलं, मी फेसबुक लाइव करतोय मित्रांनो आणि तुम्ही सगळं बघताय की आजूबाजूला काय एक वातावरण आहे, एक स्टुडिओचं वातावरण आहे. चलो साईकीवर एक भावभरण निमंत्रण, शताब्दीच्या निमित्तानं एक आगळं वेगळं, ज्याला म्हणता येईल की खरोखर एक मनात भक्ती आणून बाबांचा जो सेवाभाव आहे, बाबांची जी शिकवण आहे ती प्रत्येक घरापर्यंत, साई भक्तापर्यंत, देश विदेशातल्या प्रत्येक साई भक्तापर्यंत पोहोचवण्याचा एक खरोखर परिपूर्ण असा एक उपक्रम आहे. बऱ्याचदा मी माझ्या शिर्डीतल्या मित्रांना आणि शिर्डीतल्या भाविकांना, आमच्या नागरिकांना काही सांगू इच्छितो की तुम्ही विचार करता की बाबांचं समाधी शताब्दी वर्ष आहे, हे चाललं आहे, परंतु प्रत्येकानं जर स्वतःनं हिरिरीनं जर त्यात उतरलं तर मला असं वाटतं की हा समाधी शताब्दी वर्ष आयुष्यातला खूप एक अस्मरणीय असा, की कुणीही विसरणार नाही असा हा क्षण घडेल. आणि खरंच कौतुक करू इच्छितो मणिलाल भाऊंचं. आज हा स्टुडिओ तुम्ही माझ्या मोबाईलवरती बघू शकता, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघू शकता. आणि तुमचंही भाग्य असेल जर मणिलाल भाऊंनी या ठिकाणी अशाच प्रकारे तुमचाही इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला. आणि एवढंच काय तर मी काही वेळापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली तर कळालंय की देश विदेशातले फोन त्यांना येत आहेत की मणिलाल भाऊ तुम्ही हिंदीमध्ये घ्या, तुम्ही इंग्रजीमध्ये असा इंटरव्ह्यू घ्या. अक्षरशः एक बाबांचा मनात जो भक्तिभाव आहे, मी त्यांना रिक्वेस्ट करेल, म्हणजे विनंतीच करेल म्हणा तर या माध्यमातूनही की माझाही अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू घ्या, भक्तांना मी माझ्याकडे असणारा साई भक्तीचा ठेवा तुमच्यापर्यंत जरूर पोच करेल. कारण प्रश्न त्यांचे असणार आहेत, तशी भीती खूप वाटते, परंतु बाबांच्या नगरीमध्ये असं काहीतरी वेगळं घडावा ही अपेक्षा होतीच. परंतु आज मणिलाल भाऊंनी हा उपक्रम सुरू करून त्याला एक वेगळीच एक ज्योत प्रज्वलित केलेली आहे. सर्वांना ओम साईराम, जरूर हा कार्यक्रम बघा. चलो शिर्डी की ओर, धन्यवाद.